मी वारंवार सांगतो आहे आमच्याकडे कुठलीही वर्चस्वाची लढाई नाही. आमच्याकडे एकच आहे की मोदीजींना 2024 मध्ये तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता ठाणे लोकसभेचा महायुतीचा खासदार महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने जिंकून यावा आणि सर्वात जास्त मताने जिंकून आलेला खासदार 2024च्या मोदीजींच्या समर्थनार्थ पंतप्रधान बनण्याकरता त्या ठिकाणी जावा एवढंच त्या ठिकाणी या दौऱ्यात आहे. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 45+ जागा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये निवडून येतील असा मला विश्वास आहे. आज महाराष्ट्राचे भाजपाचे नेते गणेश नाईकजी यांच्या नेतृत्वात नवी मुंबईमध्ये हा प्रवास आहे. आत्ताच विनय सहस्त्रबुद्धेजी आणि संजय केडकरजी आम्ही ठाणेमध्ये प्रवास केला. 1029 नागरिकांशी मी संवाद केला. सर्वच नागरिकांनी मोदीजी प्रधानमंत्री 2024ला व्हावेत असं मत व्यक्त केलं. संपर्क ते समर्थन अभियान आम्ही राबवतो आहे. या लोकसभेमध्ये 3.5 लाख घरी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. 600 वॉरियर्स आम्ही घरोघरी जाण्याकरता नेमलेले आहेत आणि पुढच्या 2 महिन्यात 3.5 लाख घरी आमचा प्रवास पूर्ण होईल आणि 45+ जागा आम्ही जिंकू असा आम्हाला अंदाज आहे. सर काय म्हणाल? नाही त्यांना काय बोलायचं ते बोलले असतील पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. शेवटी मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. आता राजू शेट्टीने बाहेरून सल्ला देणे आणि तो सल्ला राज्याच्या दृष्टीने किती पण असं म्हणूच नाही की उपमुख्यमंत्र्याला चार्ज द्या त्यांच्याकडून काम करून घ्या एकनाथ शिंदे त्यांच्याकडनं काम करून घ्या जे काय आपण सांगितलं मला ते माहिती नाही काय बोलले पण मला वाटतं शेवटी राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असतो. आणि निवड म्हणजे उद्घाटनाचा धडा कसा त्या महाराष्ट्रात सुरू आहे. मला आनंद वाटतो आणि आपल्याला आनंद वाटायला पाहिजे की माननीय पंतप्रधान मोदीजींनी मान्य देवेंद्रजीचं सरकार असताना ज्या पद्धतीने भूमिपूजन केलं त्याचे उद्घाटनही झाले आहेत. मग मेट्रो रेल्वे असेल रस्ते असेल हे पहिल्यांदा होत आहे की भूमिपूजन जे सरकार करतं ते उद्घाटन करतं याचा आनंद आपल्याला असला पाहिजे. आणि मोदीजी केवळ कधीही जे दौरा करतात प्रवास करतात ते विकासाला घेऊन प्रवास करतात. आम्ही सुद्धा आता जे लोकात जातो आहे मोदीजींनी 9 वर्षात जे आमच्याकडे शिदोरी आहे 9 वर्षात जे विकास कामं केल्याची त्या शिदोरीच्या आधारावर जे आम्ही लोकात जातो समर्थन मागतो जनतेचे एकच मत आहे की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण व्हावा
आणि मोदीजी तर आपल्याला माहित आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान संविधानाला धर्मग्रंथ मानून त्या ठिकाणी संसदेमध्ये काम करतात. त्यामुळे मला वाटतं 2024 जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तेव्हा आत्मनिर्भर भारताचा जो संकल्प आहे तो पूर्ण होईल. सर आमच्याकडे पुन्हा परत येतात कशा प्रकारचे मातोश्रोत होऊन येतात त्यांचे त्यांचे उरलेले आमदार टिकवण्याकरता असं बोलावं लागतं. समजतंय. प्रत्येक ठिकाणी शिंदे गटाचेही खासदार उमेदवार आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टी पुढे काय करणार आहात याच्यामध्ये काही समझौता होणार आहे का अशा प्रकारची गरज नाही. सकाळीच मी सांगितलं, कालही सांगितलं, परवाही सांगितलं, एखाद्या वेळी आपण ते रिपीट करू नये. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड कुठला उमेदवार कुठं द्यायचा, एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा बसून 11 पक्ष बसून कुठली जागा कुण्या पक्षाला जाईल त्या पक्षाला ती जागा निवडून आणली भाजपाची जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टी 48 लोकसभा आणि 288 विधानसभेत 51% लढाई लढण्याकरता मित्रपक्षाला साथ देईल, मित्रपक्षाला पूर्ण मदत करेल. शेवटी आमची जबाबदारी आहे, पक्षाची जबाबदारी आहे की मित्रपक्षाला 51% मदत करून निवडून आणणे, त्यांना मदत करणे. आणि म्हणून भाजपा ही संपूर्ण राज्यभर 3.5 लाख घरी प्रत्येक लोकसभेत जात आहे, एवढ्या करतात. कोणतीही सीट कुणाला गेली तरी ती 100% निवडून यावी. एक तुमच्या डाव्या बाजूला उमेदवार उभा आहे का भारतीय जनता पार्टी? खरं तर आपलं म्हणणं खरं आहे की उद्धव ठाकरेकडे आता किंचित सेना बाकी राहिलेली आहे आणि त्यांच्याकडे जेव्हा कार्यकर्त्यांनी जाहीर केली ना विदर्भात ना मराठवाड्यात ना उत्तर महाराष्ट्रात कुठेही कुणालाही प्रतिनिधित्व दिलं नाही, कारण लोक राहिलेच नाही. अत्यंत महत्वाचे शिलेदार होते ते निघून गेलेत आणि त्यामुळे जर लोकच नसतील तर पद कुणाला देतील? आणि त्यामुळे मातोश्रीच्या गोलगोल फिरणाऱ्या लोकांना पदं दिले आणि पुढे असं दिसेल जसे जसे 2024 येईल, जसं जसं लोकसभा येतील तसे तसे उद्धवजीकडले अनेक लोक एकनाथ शिंदेजीकडे पक्ष प्रवेश करतील, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे लोक पक्ष प्रवेश करतील आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास करतील असं मला वाटतं.